वर्धा लगत असलेल्या बोरगाव मेघे परिसरात वर्धा हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग हायवे 347A निवासी परिसरामध्ये HPCL कंपनीने पेट्रोल पंप उभारण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्राची अधिकाऱ्यांना मागणी सुरू केली आहे. त्यातच पोलीस विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात ना हरकत प्रमाणपत्र सादर झालं असून त्यात मात्र पूर्णतः नियमांना बगल देण्यात आली आहे. जे की पेट्रोल पंपापासून 300 मीटर पर्यंत शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय किंवा लॉन तसेच रस्त्याच्या मधोमध दुभाजकामध्ये खंडन असणे आवश्यक असून जेणेकरून त्या परिसरामध्ये अपघातात जीवितहानी होऊ नये या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करावेत व परिसरात त्या सर्व बाबी नसाव्यात. परंतु सर्वे नंबर 215 मौजा बोरगाव मेघे येथे HPCL या पंपाला NOC कशी देण्यात आली आहे हे मात्र बघणं औचित्याचं ठरणार असून या ना हरकत प्रमाणपत्राकरिता कदाचित आर्थिक साटेलोटे तर झालं नाही ना हेही तितकंच खरं. परिसरातील नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे की त्यांनी मोका चौकशी करून सर्व नियमात असेल तरच परवानगी द्यावी, अन्यथा या परिसरात परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी. मौजा बोरगाव मेघे या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी सर्वे नंबर 215 567 क्रमांकाचे रोड लगतचे जे प्लॉट आहे हे हिंदुस्थान पेट्रोलियम ने पेट्रोल पंपासाठी आपण बघू शकतो. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यात आता पोलीस विभागाकडनं परवानगी देण्यात आली आहे. व माझ्या बाजूला दाखवू शकतो या ठिकाणी जो हायवे आहे हा हैदराबाद हायवे आहे आणि या ठिकाणी जे आहे तर हा हायवेचा कट सुद्धा दिलेला आहे. त्यालाच लगत एक शाळा आहे, मंगल कार्यालय आहे. तर इकडल्या बाजूने बघू शकतो आपण तर इकडे जे आहे हे फार्मसी कॉलेज आहे. ज्या ठिकाणी कॉलेज, शाळा, मंगल कार्यालय ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील यांना पोलीस विभागातर्फे परवानगी मिळाली कशी? जिल्हाधिकारी महोदय, पेट्रोल पंपाच्या नॉर्म्समध्ये, नियमामध्ये ही कुठेही बसत नाही. परंतु आपण या पेट्रोल पंप मालकाला या ठिकाणी परवानगी कशी दिलेली आहे? उद्या भविष्यात जर या ठिकाणी जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार आणि हे परवानगी कोण्या पद्धतीने आली हे मात्र बघणं औचित्याचं ठरणार आहे. कारण या ठिकाणी निवासी परिसर आहे, त्याच माध्यमातून लहान मुलांची शाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहे, तर दुसरीकडे फार्मसी कॉलेज आहे, दोन मंगल कार्यालय आहे लगतच. तर इतक्या सगळ्या गोष्टी असताना त्या या ठिकाणी जे पेट्रोल पंपाची आपण परवानगी दिलेली आहे, ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे, त्यातच पोलीस विभागाकडनं एक ना हरकत प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं देखील आहे. तर या सर्व बाबींमध्ये हा पेट्रोल पंप बसत नसताना देखील याला परवानगी कुठल्या माध्यमातून आपण देत आहात हे मात्र बघणं औचित्याचं ठरणार आहे. जर सर्व पेट्रोल पंप मालकांना प्रत्येक नियम लागू तर या पेट्रोल पंप मालकाला हे नियम लागू का नाही की याला कुठला तरी दुसरा मार्ग अवलंबलेला आहे हेही तितकेच खरे. हा या पेट्रोल पंपाच्या परवानगीची शहानिशा मोका चौकशी करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हाधिकारी महोदय, आपणास स्थानिक नागरिकांची अशी विनंती आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा.